नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। आता मार्केटचा समारोप कसा झाला ते आपण बघायचं का? कारण दोन्ही कामं माझ्याकडेच असतात। एक मार्केटचा आरंभ करायचा, मार्केटची सुरुवात करायची, आणि मार्केटचा समारोप करायचा, मार्केट कसं होतं, काय काय झालं मार्केटमध्ये ते सांगायचं। पण आज मार्केट छान होतं। जरी 600 पॉईंटपर्यंत मार्केट तेजीत गेलं होतं, नंतर मार्केटची तेजी कमी झाली, तरीसुद्धा 250 ते 300 पॉईंट मार्केट तेजीत होतं। कदाचित लॉंग वीकेंड असल्यामुळे सगळ्यांनी पोझिशन ठेवल्या नसाव्यात असं वाटतंय। पोझिशन काढून टाकल्यामुळे असं झालं असेल। पण का असे ना, नवीन सिरीजची सुरुवात चांगली झाली, त्यातून एकंदरीत नेचर बघता असं दिसलं की रिझल्टच्या दृष्टिकोनातून पोझिशन घेतल्या जात आहे। फार्माचे रिझल्ट चांगले येतील की काय अशी एकंदर आजचा हे बघता थोडीशी शंका आली। जवळजवळ फार्मा कंपन्यांचे, सगळ्या फार्मा कंपन्यांचे शेअर आज चांगले तेजीत होते। म्हणजे काही काही कंपन्यांच्या बाबतीत रेटिंग वाढवलं म्हणून काही कंपन्यांच्या बाबतीत न्यूज होत्या, पण जनरली फार्मा शेअर आज तेजीत होता। म्हणजे एक आयटी सेक्टर वगळता बाकीचे जवळजवळ सगळे शेअर आज तेजीत होते। IOCला बायोगॅस युनिटसाठी एव्हर एनव्हिरो रिसोर्सेस मॅनेजमेंट बरोबर ते जॉईंट व्हेंचर करणार आहेत, आणि त्यातून बायोगॅस युनिट IOC लावणार आहे। सेफ्टी स्टँडर्ड्सवर आधारित रेटिंगच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या। 1 ऑक्टोबरपासून रेलेव्हंट कार क्रॅश टेस्टवर आधारित ही भारत NCAP ची सिस्टीम असणार आहे, आणि रँडम बेसिसवर कारचं सिलेक्शन केलं जाईल असं सांगण्यात आलं। हे सेफ्टीचे जे स्टँडर्ड्स आहेत त्या सेफ्टीच्या स्टँडर्डचं जे रेटिंग देतात त्या रेटिंगसाठी या गाईडलाईन्स आहेत। लुपिनच्या नागपूर युनिटला USFDA व्हॉलेंटरी ॲक्शन पाहिजे असा रिपोर्ट दिला आहे, बाकी क्लीन चिट दिली, म्हणजे VAI इश्यू केला असं आपण म्हणतो त्याला। त्याचबरोबर पॉवर सेक्टरमधले आज सगळेच्या सगळे शेअर जवळजवळ तेजीत होते, कारण विजेची मागणी खूप वाढते। 180 गिगावॅटवरनं 203 गिगावॅट एवढी पॉवरची मागणी वाढते आहे, त्यामुळे पॉवर क्षेत्रातले अगदी NHPC SJVN NTPC PFC REC सगळेच्या सगळे शेअर, म्हणजे पॉवर डिस्ट्रीब्युशन, पॉवर मॅन्युफॅक्चरिंग हे या संबंधातले शेअर तेजीत होते। ॲग्रो टेक्सटाईलची 20 प्रॉडक्ट्स 1 एप्रिल 2024 क्वालिटी स्टँडर्ड्स त्यांची ठरवली जाणार आहेत। ओरिएंट सिमेंट वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम चितलपूर इथे त्यांनी त्यांचं फर्स्ट फेज लॉन्च केलं। साऊथ इंडियन बँकेने शेषाद्री यांची MD आणि CEO म्हणून नेमणूक केली। अजमेरा रिअलिटी यांनी मुंबई
आणि बँगलोर इथे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवण्यासाठी करार केला. म्हणजे अजमेरा रियालिटीसुद्धा आज तेजीत होता. लिखिता इन्फ्रा यांना BPCLकडून 156 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली. TVS सप्लाय चेन, TVS इंडस्ट्रीयल आणि लॉजिस्टिक पार्कमधला 4.5% स्टेक आम्ही विकणार आहोत असं त्यांनी सांगितलं. पिरामल फार्माच्या बेथलेम युनिटला 483 फॉर्म इशू केला आणि 2 त्रुटी दाखवल्या. आज दक्षिण कोरिया, चीन, तैवान हे बाजार तर बंद होते. प्रिझम जॉन्सन पानागड प्लांटमध्ये त्यांनी ट्रायल रन पूर्ण केली. ऑक्टोबरच्या 3rd आठवड्यापासून ते कमर्शियल प्रोडक्शन सुरू करणार म्हणून प्रिझम जॉन्सनचा शेअर तेजीत होता. लार्सन अँड टुब्रोला मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडसाठी आणि सिव्हिल बिझनेससाठी MMRDAकडून अंडरग्राउंड टनेल प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. स्टर्लिंग विल्सन यांच्या गुजरात खावडा येथे NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडकडून 1535 कोटीची ऑर्डर मिळाली. अशोक लेलँडला गुजरातमध्ये 1282 बसेसची गुजरात रोड स्टेट ट्रान्सपोर्टकडून ऑर्डर मिळाली, त्यामुळे अशोक लेलँड तेजीत होता. आज MCX घोटाळा झाला. MCX 3 ऑगस्टपासून नवीन प्लॅटफॉर्मवर जाणार होता. TCSनी त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केला. 63 Moon आणि MCX यांच्यामध्ये ताणतणाव होता म्हणून TCS आता त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करते. त्यांनी तो केला, त्याचा ट्रायल रन पण त्यांनी घेतला. पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी लाईव्हमध्ये हा चेक करावा हा प्लॅटफॉर्म, इन्व्हेस्टमेंट फोरमनी सांगितलं आहे. तर सेबीचं म्हणणं असं आहे की हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेमचं उत्तर टेक्निकल ॲडवायझरी कमिटी देईल. तर त्यांना जर योग्य वाटलं की मॉक ट्रेडिंगमध्ये त्यांनी तो प्लॅटफॉर्म रन केला आणि व्यवस्थित रन झाला, तर मग त्यांना परवानगी द्यायची की नाही ते ठरवते. कारण हा जो निर्णय आहे तो कोर्टाच्या अधीन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर त्यांना परवानगी मिळाली तरच 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल, नाहीतर सुरू होणार नाही. त्यामुळे काही वेळ तेजीत, काही वेळ मंदीत असा MCX शेअर होता. नंतर नवीन फ्लोरिन, नवीन फ्लोरिनच्या MD CEOनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणासाठी दिला असं सांगितलं खरं, पण दरवर्षी एक जण असा राजीनामा देतो आहे. हा ही 3री व्यक्ती की ज्याने राजीनामा दिला आहे. तर असं का घडत आहे ते समजत नाही. म्हणून आज पहिल्यांदा लोअर सर्किट लागलं, त्या लोअर सर्किटमधून शेअर बाहेर येऊन आणखीन त्या खालचं पुन्हा एकदा लोअर सर्किट लागेपर्यंत हा शेअर जवळजवळ 550 रुपये डाऊन होता. हिंदुस्तान झिंककडे लेड, सिल्व्हर आणि रिसायकलिंग बिझनेस आहे. तर या तिन्ही हे व्यवसाय वेगवेगळे काढावेत, त्याचं रिस्ट्रक्चरिंग करावं, याच्यासाठी कमिटी नेमायला
मंजूरी दिली गेली। म्हणजे काही नवीन फ्लोरिन MCX असे काही अपवाद वगळता आज बाकीचं मार्केट तेजीत चाललं होतं। मी 1-2 तारखेला कोर्स ठेवला आहे, रोज सगळ्यांना सांगतेच आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, रविवार आणि सोमवार असे 2 दिवस आहेत। 9 ते 12, दुपारी 1 ते 4 ही कोर्सची वेळ आहे। ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। बाकी मी कोणतेही शेअर घ्या, कोणतेही शेअर घेऊ नका असं सांगत नाही। आणि निफ्टीच्या, सेन्सेक्सच्या कोणत्याही लेवल शॉर्ट करा, बायोन डिप्स करा काहीही सांगत नाही किंवा सांगणार पण नाही, कारण उगीचच कोणाच्याही ऑब्जेक्शनला बळी पडायला नको। आणि मी कोणतीही निफ्टी, सेन्सेक्स, वायदे बाजार कुठेही मी पोझिशन घेत नाही, कोणाला घ्या असं सांगत नाही। तुम्हाला बाकीच्या गोष्टी ब्लॉगमध्ये वाचायला मिळू शकतात। नमस्ते।